यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या चिळगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी कर्जबाजारीपणाला वैतागून पत्नी आणि 4 मुलांना विष पाजून स्वतः आत्महत्या केली होती. आज 32 वर्षानंतर देखील अन्नदात्या शेतकऱ्याची अवस्था तशीच आहे. म्हणून साहेबरावांच्या स्मृती जागवीत चिळगव्हाणसह राज्यभर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. शोकाकुल ग्रामस्थ गावातल्या चुली पेटलेल्या नाहीत. घरासमोर काळ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या. इथं अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. हे दृश्य आहेत यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या चिळगव्हाण गावची. 32 वर्षांपूर्वी गावातले शेतकरी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी आणि 4 मुलांसह विषप्राशन करून आत्महत्या केली. राज्यातली ही पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली. साहेबराव 15 वर्ष गावचे बिनविरोध सरपंच होते. मात्र शेतीच त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन होती. शेतीत सिंचनाची सोय करण्यासाठी आलेल्या सरकारी बाबूंच्या खाबुगिरीमुळं त्यांच्यावर कर्जाचं ओझं वाढलं. त्यामुळं हताश झालेल्या साहेबरावांनी टोकाचं पाऊल उचललं. साहेबराव शेषराव करपे हा सदर शेतकरी होता. पण सदर असून त्याची एवढी बिकट परिस्थिती झाली होती, कर्जबाजारी झाला होता. म्हणून त्यांनी आपली पत्नी, आपला मुलं या 6 जणांनी दत्तपूरला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी 20 प्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी कर्जमाफी योजनेत 150 शेतकरी लाभार्थी असताना 9 जणांना केवळ त्याचा लाभ मिळालाय. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही पिकं मातीमोल भावात विकावी लागली. त्यामुळं पुन्हा एकदा साहेबरावांवर आलेली वेळ गावातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. कारण आमच्या शेतीला हमीभाव मिळत नाही, आम्हाला मालाला योग्य भाव मिळत नाही आणि कर्जमाफी झाली तर आमच्या गावातले फक्त 150-200 कास्तकार आहेत थकीत, त्याच्यापैकी फक्त 9 लोकांचं कर्जमाफ झालेलं आहे. तरी आमच्यावर साहेबराव पाटलाची वेळ सारखी वेळ येऊ नये म्हणून आम्ही ह्यासाठी हे आंदोलन करत आहोत. शेतकऱ्याच्या जीवनासाठीच आत्मबलिदान केलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे. तसेच त्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकरी सुख समृद्ध झाला पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून आंदोलन स्वीकारलेलं आहे त्यांनी. महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या मांडल्या होत्या. त्या समस्या आजही सुटलेल्या नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. त्यामुळे या अन्नत्याग आंदोलनामुळे तरी सरकार बळीराजाच्या समस्यांकडे लक्ष देणार का हा प्रश्न आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.